मागील 10-15 दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या 3 जिल्ह्यांसाठी वर्दैनी असलेल्या उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढ झाली आहे. उजनीतून भीमा नदीत 5,000 पासून 61,600 क्युसेक्सने विसर्ग सोडला होता. उजनीतून जवळपास 53.40 TMC पाणी सोडून दिले होते, मात्र पुन्हा पाऊस कमी आल्याने पाणी कमी करत करत बंद करण्यात आले होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेली 7-8 दिवस उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कमी होत गेला, मात्र सोमवारपासून पावसाने वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोर धरल्याने वरील धरणातून नदीद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात भीमा खोऱ्यातील अनेक धरणांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे, त्यामुळे दौंड व बंड गार्डन येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी रात्री उजनीचे दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यातून 15,000 तर उजनीतून वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्सने पाणी भीमेत सोडले जात असल्याने नदीत एकूण 16,600 विसर्ग झाला आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या धुवांधार पावसामुळे कलमोडी, आंध्रा, कासारसाई आणि खडकवासला ही धरणे 100% भरली आहेत. तसेच बाकी धरणांची पाणी पातळी समाधानकारक असल्याने या धरणांमधून मोठा विसर्ग भीमा व भीमेच्या उपनद्यांमध्ये होत आहे. यामुळे बंडन गार्डन 3,819 क्युसेक्सचा विसर्ग तर दौंडमधून 12,209 क्युसेक्स उजनीत पाणी येत आहे. भीमाशंकर येथे होत असलेल्या पावसामुळे घोड व इंद्रायणी दुथडी भरून वाहत असल्याने दौंडमधून 1,000 क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. दरम्यान बंड गार्डन व दौंडमधून येणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये निराखोऱ्यात असलेली भाटघर, निरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत, तर वीर धरण 100% भरले आहे. वीरमधून निरेत 5,937 क्युसेक्सचा विसर्ग निरापात्रात होत आहे. दरम्यान निरापात्रातील सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने निरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. निरा भीमा संगमाजवळ नरसिंगपूर येथे भीमा नदीत विसर्ग पुन्हा वाढत चालला आहे, तो 22,537 झाला आहे. निरेचे पाणी भीमा नदीत मिळाल्याने भीमा नदीसुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रबागेत कमी झालेला विसर्ग वाढणार आहे. निरा खोऱ्यातील सर्व धरणे भरल्यामुळे या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर शिंदे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.